नमस्कार, आज मी तुम्हाला रेसिपी न दाखवता घेऊन आलेली आहे लोणावळ्याला. तर हे आहे एकविराईचं डोंगर आणि इथून पुढे चालत जायचा प्लॅन होता. इथे छोटे छोटे खूप छान झरे होते, ते पाहत आम्ही वरती पायऱ्या चढून चालत गेलो आणि मस्त असा निसर्गाचा आनंद घेत आम्ही गेलो. हे आहे एकविराईचं मंदिर. इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा लेण्या आहेत आणि मस्त एकविराईचं दर्शन झालं. खूप गर्दी नव्हती, आता पाऊस थोडासा कमी झाला आहे त्यामुळे गर्दीसुद्धा कमी झालेली आहे. पावसामध्ये लोणावळ्यामध्ये फिरायला खूप मस्त वाटतं, तुम्ही पाहू शकताय. मी इथे तुम्हाला झूम करून दाखवते पाणी कसं दगडातून बाहेर पडतंय. मस्त असा वातावरण आहे, मस्त हा निसर्ग आहे. प्रत्येकजण आपल्या कॅमेरामध्ये हा निसर्ग कैद करून घेतोय, प्रत्येकजण आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच मी सुद्धा केलं आणि तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. तुम्ही पाहू शकता किती मस्त असा निसर्ग दिसतोय. आणि नंतर मी इथली फेमस मिठाई घेतली. इथे लोणावळ्यामध्ये चिक्की खूप फेमस आहे, खूप मस्त अशी चिक्की मिळते आणि सगळ्या प्रकारची चिक्की मिळते. शेंगदाणा, खोबऱ्याची, डाळ्याची, आणखी बरेच काही मिठाई आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि इथे कुंदासुद्धा खूप मस्त मिळतो, तसंच मी घेतलेला आहे. भरपूर खरेदी झाली, त्यानंतर आम्ही एका धबधब्याला गेलो, तुम्ही पाहू शकताय. हा भाजी धबधबा आहे, पाणी थोडंसं कमी आहे पण पाहायला खूप मजा आली कारण सगळा हिरवागार असा वातावरण होतं, परिसर होता आणि यामध्ये असं छान झऱ्या वाहणारा खूप मस्त वाटत होतं आणि फोटोशूटसुद्धा झालं. आणि नंतर नंबर आला तो फोटोबाचा. इथे मस्त अशी चिकन थाळी मागवलेली आहे, त्यामध्ये ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, रस्सा, सुक्कं चिकन, चिकन कुर्मा आणि स्वीटमध्ये एक गुलाबजामुन होता, त्याचबरोबर एक अंडंसुद्धा होतं. मस्त असं जेवण होतं, भरपूर फिरून कंटाळा आला होता, भूकसुद्धा लागलेली होती, त्यामुळे छान आम्ही ताव मारला आणि मस्त एन्जॉय केलं.